नमस्कार विद्यार्थी मित्रों, तुमचं शशांक सर श्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज आपल्याला क्लास 10 मैथमेटिक्स 1 हा पेपर पाहायचा आहे विथ सोल्यूशन्स। ठीक आहे, तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि लाईक करा। चला तर मग बघू आपण मैथ्स 1 अल्जेब्रा हा 10th पेपर आपण बघणार आहे आज विथ सोल्यूशन। पहा, लक्ष द्या। तर बघा, पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे काय? पहिला क्वेश्चन, चूज द अल्टरनेटिव्स। आपल्याला याच्यामधून अल्टरनेटिव चूज करायचे आहे। बघा क्वेश्चन काय म्हणते, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x + 5y = 90, फाइंड द वाय व्हेन x = 1। बघा इथे आपल्याला काय दिलं आहे, इथे आपल्याला दिलं आहे 4x + 5y = 19 आणि आपल्याला x = 1 दिलेला आहे। x ची व्हॅल्यू दिली आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे। मग आपण काय करू, हा जो x = 1 आहे इथं आपण पुट करू, म्हणजे इथे काय होईल 4 × 1, मग इथे काय होईल 4 × 1 = 4 + 5y = 19। हा 4 इकडे प्लस आहे, आपण इकडे घेऊन जाऊ, काय होईल −5y = 90 − 4। मग काय होईल, 5y = 90 − 4 किती होईल, 15। y = 15/5 म्हणजेच आपला आन्सर काय येईल, 5 × 3 = 15, आपला आन्सर येईल 3। म्हणजे आपला अल्टरनेटिव्ह नंबर कोणता येईल, बी हे आपला आन्सर आहे। अशा प्रकारे हे आपलं पहिला क्वेश्चन होता। याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन बघू, लक्ष द्या। क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणते बघा, तर आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट। बघा इथं आपल्याला फसवलेलं आहे थोडस, काय विचारलं आहे, विच वन इज नॉट क्वाड्रेटिक इक्वेशन, म्हणजे याच्यामधलं कोणतं क्वाड्रेटिक इक्वेशन नाही हे आपल्याला पाहायचं आहे। मग इथे जर आपण गेलो या अल्टरनेटिव्ह मध्ये, समजा गेलो आपल्याला, तर हा एक्स बघा इकडे मायनस आहे, याला समजा आपण इकडे आणलं तर काय होईल, हा इकडे प्लस आहे, याला समजा आपण इकडे आणलं तर काय होईल, मायनस, म्हणजे एक्स मायनस एक्स काय होईल, 0। म्हणजे हा एक्स आणि हा एक्स कटला, मग राहिलं कोण, 4x = 11, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे का, हे क्वाड्रेटिक इक्वेशन नाही। हे कोणतं इक्वेशन आहे, तर हे लिनियर इक्वेशन आहे आणि म्हणून आपला ऑप्शन नंबर कोणता येईल, ए। ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण, बघा लक्ष द्या, त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते बघा, फॉर द गिवन एपी a = 3.5, d = 0, देन tn। मग आपल्याकडे tn चा फॉर्म्युला आहे, आपण tn चा फॉर्म्युला लिहू, काय आहे, tn = a + n − 1 × d, हा आपला tn चा फॉर्म्युला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे बघा, a दिलेला आहे, a किती आहे 3.5 प्लस n मायनस 1 मल्टीप्लाय डी आपल्याला दिला आहे 0। मग आपण समजा या टर्मला समजा 0 मल्टीप्लाय केलं, एन मायनस 1 0 मल्टीप्लाय केलं, तर याचं पूर्ण याचा आन्सर किती येईल, याचा आन्सर येईल 0। मग काय राहिलं, 3.5 + 0 = किती येईल, 3.5, म्हणजे आपलं आन्सर कोणतं येईल, नंबर बी हे आपलं आन्सर येईल, बी नंबरचा जो अल्टरनेटिव्ह आहे तो आपला आन्सर येईल। ठीक आहे, बघा लक्ष द्या, याच्यानंतर बघू आपण, बघा इथे आपल्याला प्रोबॅबिलिटी दिलेली आहे, प्रोबॅबिलिटी आपण लिहू। आता सर्वात पहिले आपल्याला प्रोबॅबिलिटीचा जो फॉर्म्युला आहे तो प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला आपल्याला लिहून घ्यावा लागेल। काय आहे, तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल्स टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, नंबर ऑफ एस म्हणजेच नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस। मग आपण काय करू, आपल्याला याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा, आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिला आहे 1/5, इथं लिहून घेऊ आपण 1/5, इथं आपल्याला नंबर ऑफ ए दिलेला आहे का, आहे, दिलेला किती आहे 2, आणि आपल्याला विचारला आहे नंबर ऑफ एस आपल्याला विचारलेला आहे। मग याचं काय करू आपण, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 5 × 2 = नंबर ऑफ एस मल्टिप्लाय 1। आता याला समजा आपण 1 मल्टिप्लाय केलं तर आन्सर 30 संख्या येणार आहे, म्हणजे इथं नंबर ऑफ एस येईल 5 × 2 = काय होईल 10 = नंबर ऑफ एस, म्हणजे याचा आन्सर किती येईल, नंबर ए 10। ठीक आहे, एकदम सोपं होतं। चला तर मग याच्यानंतरचा प्रश्न बघू,
सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स, आपल्याला हे जे क्वेश्चन्स आहे हे सॉल्व करायचे आहे. पहिला आपल्याला दिलेला आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं हे आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे डिटर्मिनंट आणि क्रॅमर्स रूलवर, तो तुम्ही पाहून घ्या, तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजून जाईल डिटर्मिनंट कसं सॉल्व करायचं. बघू आपण इथे डिटर्मिनंट सॉल्व करू. आता डिटर्मिनंट सॉल्व करत असताना काय करायचं आहे, आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कोणाचं 4 मल्टिप्लाय 7 करू आपण, 4 मल्टिप्लाय 7 मायनस करायचं आपल्याला 3 मल्टिप्लाय 2. मग काय होईल, 4 7 28 मायनस 3 2 6, मग 28 मायनस 6 किती येईल, 22. म्हणजे या डिटर्मिनंटचं जे आन्सर आहे ते किती आलं आपलं, 22 आलं. ठीक आहे, बघू आपण समोर, लक्ष द्या. याच्यानंतर काय म्हणते, तर याच्यानंतर आपल्याला सांगितलं आहे फाइंड द कॉमन डिफरन्स. आपल्याला कॉमन डिफरन्स लिहायचा आहे. मग कॉमन डिफरन्स कसा काढतो, पहिले हे लिहून घ्या तुम्ही काय, तर t1 = 2, t2 = 4, t3 = 6 आणि t4 = 8 हे आपण लिहून घेतलं. आता आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे कॉमन डिफरन्स, तर मग काढू आपण. बघा इथं लिहितो मी d = t2 - t1. आता t2 किती आहे, t2 = 4, 4 - 2, हा t2 इथं 4 आहे, t1 किती आहे 2, म्हणजे आपला आन्सर किती येईल, आपला आन्सर आलं 2. त्याच्यानंतर लिहू आपण difference = t3 - t2 = t3. किती आहे बघा, t3 आहे आपला 6 मायनस t2 किती आहे 4, म्हणजे 6 - 4 किती येईल आपलं 2. अशा प्रकारे आपल्याला डिफरन्स काढायचं होतं आणि खाली लिहायचं आहे आपल्याला therefore द कॉमन डिफरन्स ऑफ फॉलोइंग AP इज 2, असं आपल्याला खाली आन्सर लिहायचं होतं. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन होता, एकदम सोपा क्वेश्चन होता, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधला हा क्वेश्चन होता. चला त्याच्यानंतरचा बघू क्वेश्चन काय म्हणते, बघा लक्ष द्या. आता इथं बघा काय म्हणते, ऑन सर्टेन आर्टिकल रेट ऑफ CGST. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे की जेवढी CGST असते तेवढी कोण असते, SGST, बरोबर आहे. मग CGST जर आपल्याला 9% दिलेला आहे तर SGST किती, मग SGST सुद्धा किती येईल, 9%. इथं आपल्याला लिहायचं होतं रेट ऑफ SGST = 9%, असं आपल्याला इथं लिहायचं होतं. चला तर मग समोर बघू आपण. समोरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं आहे बघा, इफ वन कॉइन इज टॉस. आता तुम्हाला माहिती आहे, समजा आपण एक कॉइन टॉस केला तर आपल्या प्रोबॅबिलिटी किंवा आपले शक्यता किती आहे, एक तर हेड येईल किंवा टेल येईल. मग आपल्याला इथे काय लिहायचं आहे, सॅम्पल स्पेस आपल्याला लिहायचं आहे. मग सॅम्पल स्पेस आपल्याला काय लिहायचं, सॅम्पल स्पेस = एक तर हेड येईल किंवा काय येईल, टेल, म्हणजे HT आपल्याला इथे लिहायचं होतं. ठीक आहे, चला मग समोर बघू आपण. क्वेश्चन नंबर 2A, कंप्लीट द 2 गिवन ऍक्टिव्हिटीज अँड रिराईट इट. आपल्याला दोन ऍक्टिव्हिटी, आपल्याला इथे 3 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत, याच्यामध्ये आपल्याला दोन ऍक्टिव्हिटी सॉल्व करायच्या आहे, ज्या किती मार्काच्या आहे, 4 मार्काच्या. बघू मग सॉल्व करू आपण. लक्ष द्या, पहिलं आहे आपलं कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू इथं काढायची आहे. आपल्याला दोन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स दिलेले आहेत. बघू आपण, लक्ष द्या, डायरेक्ट इथूनच सॉल्व करू आपण. बघा ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, आपण या दोघांचं ऍडिशन केलं तर काय होईल, 3y - 3y0, म्हणजे हा दोघं जण 3y कट झाले, याचं आन्सर किती आलं, 0. इथं बघा 5 + 5x + 2x किती, 7x, आणि इथं 9 + 12 इथे किती येईल आपलं, 21. मग बघा इथे काय होईल, 21 हा 7 इकडे मल्टिप्लाय आहे, हा इकडे डिवाइड गेला, 7 3 21, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली, 3 आली. बघा इथे आपल्याला किती ऍक्टिव्हिटी दिली आहे, 1 2 3 4, म्हणजे ईच ऍक्टिव्हिटी हाफ मार्क, म्हणजे आपल्याला 4 ऍक्टिव्हिटीज दिल्या आहे, आपल्याला याच्यावर किती मार्क आहे, 2 मार्क आहे. ठीक आहे, बघू समोरची ऍक्टिव्हिटी, सोपी ऍक्टिव्हिटी होती हे तुमच्यासाठी. बघा लक्ष द्या, आपल्याला इथे काय म्हटलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे आणि आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे. बघा कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आपल्याला रूट्स लिहायचे आहे,
नेचर ऑफ रूट लिहायचं आहे कोणाचं क्वाड्रेटिक इक्वेशनचं बघू आपण लक्ष द्या एकदम सोपा आहे इथं आपल्याला काय करायचं होतं तर आपल्या इथं x स्क्वेअर प्लस 2x माइनस 9 इक्वल्स टू 0 याला कंपेअर करायचं होतं कोणासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 मग इथून जर आपण गेलो तर a ची व्हॅल्यू काय आहे बघा 1 आहे b ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि c ची व्हॅल्यू किती येईल c ची व्हॅल्यू येईल माइनस 9 मग आपल्याला b स्क्वेअर माइनस 4ac ची व्हॅल्यू काढायची आहे बघा इथं b ची व्हॅल्यू पुट केलेली आहे माइनस 4 सुद्धा दिले आहे आपल्याला a ची व्हॅल्यू लिहायची आहे a ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यू किती आहे माइनस 9 बघा हे दोघही जण माइनस आहे म्हणजे येणार आंसर काय येईल प्लस मध्ये येईल 9 4 जा किती होईल 36 कोणते 36 तर प्लस 36 होईल बघा 4 प्लस 36 इक्वल्स टू किती 40 तर अशा प्रकारे b स्क्वेअर माइनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे b स्क्वेअर माइनस 4ac ची व्हॅल्यू हे ग्रेटर दॅन 0 आहे आणि म्हणून हे जे रूट आहे हे रूट काय आहे रियल अँड अनइक्वल आहे अशा प्रकारे 1 2 3 4 चार ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिले होते हे दोन मार्कासाठी आपल्या चार ऍक्टिव्हिटी होत्या ठीक आहे बघू आपण समोर लक्ष द्या एकदम सोपा आणि साधा पेपर होता यानंतर बघा आपल्याला तिसरी ऍक्टिव्हिटी दिली आहे आता तिसऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे बघा लक्ष द्या आता फेस व्हॅल्यू शेअर इज ऍट आणि मार्केट व्हॅल्यू आता पहिले बघा काय म्हटलं आहे फेस व्हॅल्यू 100 रुपी आहे आणि शेअर इज ऍट पार म्हणजेच जेवढी आपली फेस व्हॅल्यू आहे तेवढीच जर मार्केट व्हॅल्यू असेल जेवढी आपली फेस व्हॅल्यू आहे तेवढीच जर मार्केट व्हॅल्यू असेल तर त्याला काय म्हणतो आपण शेअर इज ॲट पार म्हणजे पार म्हणजे काय इक्वल म्हणजे आज आपण 100 रुपयाला एखादी वस्तू घेतली तर मार्केटमध्ये गेल्यानंतर त्या दिवशी सुद्धा त्याची प्राईज किती आहे तेवढीच आहे त्याला म्हणतो आपण पार म्हणजे किती येईल इथं किती येईल 100 रुपीज झालं त्याच्यानंतर लक्ष द्या प्रीमियम म्हणजे प्रॉफिट प्रीमियम म्हणजे काय होते प्रॉफिट शेअर इज ॲट प्रीमियम 500 रुपीज म्हणजे आपल्याला आपल्या शेअरवर 500 रुपये 500 रुपीज काय मिळालं आहे प्रॉफिट मिळालं आहे मग आता आपल्या शेअरची प्राईस किती आहे 575 मग याच्यातलं हे जे 500 रुपीज आहे काय आहे प्रॉफिट मग राहिलं किती तर मग राहिलं 75 म्हणजे आपण जो शेअर घेतला तो किती रुपयात घेतला होता 75 रुपयात शेअर घेतला होता आणि आपल्याला 500 रुपीज काय मिळालं प्रॉफिट मिळालं मग आपला शेअर किती झाला 575 लक्षात ठेवा प्रीमियम म्हणजे काय प्रीमियम म्हणजे प्रॉफिट आता येऊ आपण लक्ष द्या आपण एखादा शेअर किती रुपयात घेतला 10 रुपयात घेतला आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मार्केटमध्ये तो विकायला गेलो तर मार्केट व्हॅल्यू किती होती 5 रुपीज म्हणजे 10 रुपयात आपण एखादी वस्तू घेतली आणि आता त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे 5 रुपये म्हणजे आपल्याला 5 रुपये लॉस आहे मग लॉस जो आहे लॉस आपण काय म्हणतो डिस्काउंट म्हणजे काय होते लॉस मग इथं आपल्याला लिहायचं होतं डिस्काउंट किती रुपये डिस्काउंट 5 रुपये डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे लॉस लक्षात ठेवा आता इथं बघा आपला जो मार्केट फेस व्हॅल्यू जे आहे शेअरची ते किती आहे 200 रुपीज आणि आपल्याला लॉस किती आहे डिस्काउंट दिलाय डिस्काउंट म्हणजे किती लॉस डिस्काउंट किती रुपीज आहे 50 रुपीज म्हणजे लॉस किती रुपये आपला 50 रुपीज म्हणजेच 200 रुपयाचा आपण शेअर घेतला 50 रुपीज 50 रुपये लॉस आहे म्हणजेच आपल्या शेअरची आज मार्केट व्हॅल्यू किती आहे तर ती आहे 150 रुपीज म्हणजेच 150 रुपये आपली या शेअरची आज मार्केट व्हॅल्यू आहे अशा प्रकारे 1 2 3 आणि 4 आपल्याला दोन मार्कासाठी एकदम साधा आणि सोपा टेबल दिलेला होता आणि अशाच प्रकारचा टेबल हा आपण जे घेतलेली टेस्ट सिरीज होती या टेस्ट सिरीजमध्ये हा असाचा असाच टेबल आपण दिलेला होता सॉल्व करण्यासाठी बघा त्याच्यानंतर पहा काय म्हणते पहा लक्ष द्या सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे आता आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे बघा कोणतं इक्वेशन आहे पहिलं आहे आपलं एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 हे इक्वेशन दिलं आहे दुसरं इक्वेशन दिलं आहे आपल्याला 2x मायनस वाय इक्वल्स टू 2 हे दोन इक्वेशन दिलेले आहे हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याला ठीक आहे मी तुम्हाला इथं करून दाखवतो शॉर्टमध्ये मग आता काय करा बघा या दोघांचं ॲडिशन करा ॲड
इक्वेशन फर्स्ट एंड फर्स्ट एंड सेकंड दोघाचं ऍडिशन करा. मग समजा या दोघाचं ऍडिशन केलं तर काय होईल, बघा हा वाय प्लस आहे हा वाय मायनस आहे, वाय मायनस वाय काय होईल झिरो, म्हणजे तो कटला. इथं राहिलं कोण बघा टू, इथं वन आहे, टू प्लस वन किती झालं थ्री एक्स इक्वल्स टू फोर प्लस टू किती झालं सिक्स, म्हणजे एक्स इक्वल्स टू काय होईल सिक्स अपॉन थ्री, म्हणजे एक्स इक्वल्स टू थ्री टू जा सिक्स, म्हणजे आपला आन्सर किती आला, एक्सची व्हॅल्यू किती आली आपली टू. आता आपण पुट करू ही व्हॅल्यू, पुट x इक्वल्स टू टू इन इक्वेशन, कोणतंही इक्वेशन घ्या फर्स्टमध्ये पुट करू. पहिलं इक्वेशन काय आपलं x प्लस वाय इक्वल्स टू फोर, एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, ही x ची व्हॅल्यू इथं पुट करू, किती आहे टू, हा टू इकडे प्लस आहे इकडे घेऊन जाऊ आपण, काय होईल मायनस, म्हणजे y इक्वल्स टू फोर मायनस टू, y इक्वल्स टू किती होईल टू, म्हणजे आपली x ची व्हॅल्यू किती आली टू आणि y ची व्हॅल्यू सुद्धा किती आली आपली टू. अशा प्रकारे हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. तर x ची 2 आहे आणि y ची सुद्धा किती आहे 2x इक्वल्स टू टू आणि y इक्वल्स टू टू, हे आपलं सोल्युशन आलेलं आहे. समजलं असेल तुम्हाला, एकदम सोपं होतं, ठीक आहे. बघू याच्यानंतरचं. बघा लक्ष द्या, तर त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, फार मस्त क्वेश्चन आहे बघा, सोपा क्वेश्चन आहे. काय म्हटलं आपल्याला इथं, राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल्स टू झिरो, देन राईट द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड सी. आपल्याला काय करायचं आहे, हे जे इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ज्याला आपण स्टँडर्ड फॉर्म म्हणतो. या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, जनरल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. मग काय करायचं भा, एकदम सोपं आहे. हे जे 10 मायनस वाय स्क्वेअर आहे याला इकडे घेऊन या, मग काय होईल बघा, हा मायनस आहे म्हणजे काय होईल वाय स्क्वेअर म्हणजे प्लस झाला, त्याच्यानंतर हा आपल्या जागेवर आहे प्लस टू वाय, आणि हा 10 इकडे बघा प्लस आहे, त्याला इकडे जर नेलं आपण तर काय होईल मायनस 10 इक्वल्स टू काय होईल झिरो. आता आपण ए बी आणि सी ची व्हॅल्यू लिहू. ए ची व्हॅल्यू काय होईल 1, बी ची व्हॅल्यू काय होईल 2 आणि सी ची व्हॅल्यू काय होईल मायनस 10. तर अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचं होतं, 2 मार्कासाठी होतं. समजलं असेल तुम्हाला, लक्ष द्या तुम्ही इकडे, एकदम साधा सोपा पेपर होता. त्यानंतर बघा आपल्याला इथं काय दिलं आहे, राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म. इथं बघा आपल्याला फर्स्ट टर्म दिलं आहे, फर्स्ट टर्म म्हणजे ए किंवा टी वन म्हणजेच काय होते फर्स्ट टर्म. मग किती दिलं आहे फर्स्ट टर्म, दिलं आहे आपल्याला 10 आणि आपल्याला डिफरन्स दिला आहे किती आहे 5. आता हे जे एक्झाम्पल आहे हे आपण दोन पद्धतीनं सोडवू शकतो, म्हणजे आपण टीएनचा फॉर्म्युला घेऊन सुद्धा सोडवू शकतो, आणखी आपल्या टेक्स्टबुकमध्ये आणखी एक मेथड दिली आहे. गणित 2 मार्काचंच दिलेलं आहे आपल्याला, हा क्वेश्चन 2 मार्काचाच आहे, त्याच्यामुळं आपण आपल्या साध्या पद्धतीनं सोडवू. कोणत्या बघा, तर कोणत्या, टी वन इक्वल्स टू 10, मग टी टू काय होईल टी वन प्लस डिफरन्स, मग टी वन किती आहे 10 प्लस डिफरन्स आहे 5, 10 प्लस 5 किती होईल आपलं 15, त्याच्यानंतर टी थ्री घेऊ, टी थ्री काय होईल टी टू प्लस डिफरन्स म्हणजे काय होईल 15 प्लस 5 इक्वल्स टू काय होईल 20, त्याच्यानंतर घेऊ आपण टी फोर काय होईल टी थ्री प्लस डिफरन्स, टी थ्री किती आहे 20 प्लस 5 किती होईल 25, म्हणजे आपली ए पी. मग खाली लिहायचं ए पी इज काय होईल, ए पी 10 त्याच्यानंतर 15 20 25 सो ऑन, अशा प्रकारे आपलं काय येईल आन्सर येईल, ठीक आहे. तर एकदम साधा आणि सोपा क्वेश्चन होता. चला त्याच्यानंतर बघू आपण, बघा काय दिलं आहे, कुरियर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल
592 कुरियर अ पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर, म्हणजे नाशिक पासून तर नागपूर पर्यंत पार्सल पोहोचवण्यासाठी त्यांनी किती रुपये घेतले म्हणते 590. इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू, आता टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे काय, याच्यामध्ये GST इन्क्लूड नसते, याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे 500, ऑन विथ CGST 45 अँड SGST 45 फाइंड द रेट ऑफ GST चार्ज फ्रॉम द सर्व्हिस. आपल्याला रेट ऑफ GST काढायचा आहे, काढू आपण, लक्ष द्या. इथे लिहितो मी टोटल GST, मग टोटल GST किती, CGST प्लस SGST, CGST प्लस SGST, CGST किती आहे 45 रुपीज, SGST किती आहे 45 रुपीज, म्हणजे किती झाले 90 रुपीज. चला आता काय लिहायचं, तर रेट ऑफ जी एस टी इक्वल्स टू, रेट ऑफ GST लिहा इथं, इथे काय आहे 590/500 मल्टीप्लाय 100, 100 1 100, 100 5 5, आणि 5 समजा आपण 90 डिवाइड केलं, 5 ने 90 जर डिवाइड केलं आपण, तर आन्सर किती येते 18, म्हणजे आपली जे रेट ऑफ GST आहे ते किती आहे 18%. अशा प्रकारे हे सॉल्व करायचं होतं, ठीक आहे. बघू त्याच्यानंतर, चल हा बघा एकदम मस्त क्वेश्चन आहे आपला हा. काय म्हटलं आहे पहिले आपण समजून घेऊ, ऑब्झर्व द फॉलोइंग टेबल. वे हा टेबल बिल काढायचा नाही आपल्याला काहीच, आपल्याला डायरेक्ट फक्त काय काढायचं आहे, मीन काढायचं आहे. तर अज्यूम मीन ए दिलं आहे आपल्याला 300, आणि आपल्याला काढायचं काय आहे, आपल्याला काढायचं आहे मीन, ठीक आहे. मग आपण मीन काढू, लक्ष द्या आपल्याला मीनचा फॉर्म्युला माहिती आहे. बघा लक्ष द्या, आपण इकडे खाली काढू, ठीक आहे. आता मीन ए दिलेला आहे आपल्याला, ए किती आहे, तर ए आहे आपला 300. मीनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. मीनचा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला माहिती आहे, काय आहे मीनचा फॉर्म्युला आहे, ए प्लस डी बार हा आपला मीनचा फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे ए आहे, ए किती आहे 300 प्लस डी बारचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, डी बारचा फॉर्म्युला सिग्मा एफ आय डी आय अपॉन सिग्मा एफ आय. मग काय होईल पहा, 300 प्लस इथं बघा सिग्मा एफ आय डी आय आपल्याला दिला आहे किती आहे 320 आहे, इथं दिला आहे आपल्याला, आणि सिग्मा एफ आय किती आहे 50. मग 300 प्लस 00 कटला, आपण समजा या 5 डिवाइड केलं कुणाला 32 करून बघू पहा, 32 डिवाइड केलं 5 6 जा किती होते 30, राहिले किती 2.0, 5 4 जा 20, म्हणजे किती आलं आपलं 6.4. या दोघांचं ॲडिशन करा म्हणजे काय येईल 306.4. अशा प्रकारे आपला काय होता, मीन होता. समजलं असेल तुम्हाला, एकदम सोपं होतं. चला तर मग याच्यानंतरचा क्वेश्चन बघू आपण काय दिलेलं आहे आपल्याला. तर भरपूर विद्यार्थ्यांचा आउट ऑफ पेपर गेलेला आहे हा. बघा लक्ष द्या, हा आपण आता सॉल्व केला, त्याच्यानंतर आपल्याला आता हा सॉल्व करायचा आहे. एकदम मस्त ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, हे ॲक्टिव्हिटी पाहू आपण. पहा लक्ष द्या, कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, राईट द सॅम्पल स्पेस. थोडंसं खाली घे तुम्ही याला, पहा इथं दिलं आहे आपल्याला, फ्रॉम द रोड सेफ्टी कमिटी टू, फ्रॉम टू बॉईज अँड टू गर्ल्स. टू बॉईज कोणते आहे, B1 आणि B2, टू गर्ल्स G1 आणि G2. मग आपल्याला इथं हे जे ॲक्टिव्हिटी दिली आहे, बघा किती ॲक्टिव्हिटी दिली आहे, 1 2 3 4 5 6 ॲक्टिव्हिटी दिली आहे, म्हणजेच आपल्याला 3 मार्काची ॲक्टिव्हिटी आहे. मग बघू कमिटी ऑफ टू बॉय, टू बॉयची कमिटी कोणती आहे, B1 B2. झालं,
कमिटी ऑफ टू गर्ल कोणता आहे? जी वन जी टू. त्याच्यानंतर कमिटी ऑफ वन बॉय अँड वन गर्ल, एक बॉय आणि एक गर्लची आपल्याला कमिटी लिहायची आहे. बघा इथे दिलं आहे बी वन जी वन, बी वन जी टू, इथे टू आहे. थोडं स्कॅन बरोबर झालं नाही, ठीक आहे. आता मग काय लिहायचं? बी टू जी वन, बी टू जी टू, झालं. आपण सगळ्या वन बॉय आणि वन गर्लची आपण काय लिहिली? कमिटी लिहिली. आता बघा काय करायचं आहे, आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचं आहे. मग सॅम्पल स्पेस बघा, आता हे जे एक दोन तीन चार पाच सहा या ज्या कमिटी आहे, या इथं आपल्याला लिहायचं आहे. आता बघा बी वन बी टू, बी वन बी टू, हे बघा बी वन बी टू, हे कमिटी आपण लिहिली. बी वन जी वन ही कमिटी आपण लिहिली. बी टू जी टू ही कमिटी आपण लिहिली. जी वन जी टू, जी वन जी टू ही कमिटी आपण लिहिली. आता राहिल्या कोणत्या? या दोन कमिट्या इथे लिहून घ्या. काय होईल मग? बी वन जी टू, बी टू जी वन. बस या दोन कमिट्या लिहायच्या होत्या. इथं समजा आपल्याला नंबर ऑफ यस लिहायचं असेल तर किती येईल? सिक्स. अशा प्रकारे आपल्याला हे ॲक्टिव्हिटी सॉल्व करायची होती, एकदम सोपी. आणि ही ॲक्टिव्हिटी आपल्या टेक्स्टबुकमधली आलेली आहे, ठीक आहे. चला तर मग नंतरचं बघू. एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला? तर हां, एकदम मस्त क्वेश्चन दिलेलं आहे. बघा काय म्हणते, फूड जंक्शन खेड शिवापूर पुणे, इनव्हॉइस नंबर दिलेला आहे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. आपल्याला हे जे टॅक्स इनव्हॉइस आहे, हे जे टॅक्स इनव्हॉइस आपल्याला दिलेलं आहे. आता टॅक्स इनव्हॉइस म्हणजे काय? तर आपल्याला जो शॉपकीपर आहे, जो दुकानदार आहे, तो दुकानदार आपल्याला जे बिल देतो विथ जी एस टी, त्याला म्हणतो आपण टॅक्स इनव्हॉइस. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आपल्याला सॉल्व करायचं नाही आहे, फक्त इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पाहून लिहायचं आहे. बस पहा, लक्ष द्या. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. कोणती गोष्ट माहिती आहे? की जेवढी सी जी एस टी असते तेवढीच कोण असते? एस जी एस टी असते. मग जेवढी सी जी एस टी असेल तेवढीच एस जी एस टी लिहायची आहे. मग बघा आपण इथं लिहू, कॉफी वन किती रुपये? 20 रुपीज. अमाऊंट किती? 20. मग 2.5 हे कोणती जी एस टी आहे? बघा थोडं खाली घेतो मी, ठीक आहे. 2.5 किती आहे? सी जी एस टी. मग 2.5 चे किती रुपये होते? 0.50, बरोबर आहे. मग एस जी एस टी तेवढीच आहे. तर मग हेच किती होईल इथं? किती होईल? 0.50, झालं. इथं बघा, एस जी एस टी दिली आहे 2.5, म्हणजे सी जी एस टी किती? 2.5%. मग 2.5% जर 0.25 होते तर मग इथे सुद्धा काय येईल? 0.25, झालं. त्यानंतर बघा, इथं एस जी एस टी दिली आहे 2.5, किती रुपये? 3 रुपये. मग सी जी एस टी किती? 2.5, इथं सुद्धा लिहा 3 रुपीज, झालं. आता राहिला हा, आता इथं लक्ष द्या, इथं काय दिलं आहे? मसाला डोसा क्वांटिटी किती आहे? 2. रेट किती आहे? 60, म्हणजे एक डोसा 60 रुपयाचा. मग दोन डोसे कितीचे? 120, 120चे, झालं. मग आता याची टोटल आपल्याला इथे दिली आहे 3.75. मग याची सुद्धा तेवढीच होईल. किती? 3.75. बस जमलं, ठीक आहे. एवढं सोपं, इथं सॉल्व वगैरे काहीच करायचं नव्हतं, नुसतं इकडचे व्हॅल्यू पाहून तिकडे लिहायचं होतं. 3 मार्काची हे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली होती, ठीक आहे. समजली असेल तुम्हाला हे ॲक्टिव्हिटी. चला तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय बघू, लक्ष द्या. बघा लक्ष द्या, काय म्हटलंय? सॉल्व द फॉलोइंग, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन एनी टू, ठीक आहे. पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, तो आहे कोणता? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलनी आपल्याला सॉल्व करायचं आहे. मी इथं क्वेश्चन लिहून घेतो. 4m प्लस 6n इक्वल्स टू 54, 3m प्लस 2n इक्वल्स टू 28. चला आपण हे लिहून घेतलं, 4m प्लस 6n इक्वल्स टू 54,
3m plus 2n equals to 28. आता आपण हे सॉल्व करू बाय क्रॅमर्स रूल. चला इकडे सॉल्व करू आपण. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता मी डायरेक्ट डायरेक्टच लिहितो, आपण ते a1 b1 पूर्ण काही लिहत बसू नाही. इथे पहा, हा जो कॉलम आहे हा आहे a1 आणि b1 वाला, सॉरी a1 आणि a2 वाला कॉलम आहे. हा जो कॉलम आहे हा कॉलम आहे आपला b1 b2, आणि हा जो कॉलम आहे हा आहे आपला c1 आणि c2 वाला कॉलम आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा. 4 3 a1 a2, 6 2 b1 b2, 54 28 c1 आणि c2 हा कॉलम आहे. आता आपण लवकर बाय क्रॅमर्स रूल याचा काय लिहू, आपण फॉर्म्युला लिहून घेऊ. बघा याचा फॉर्म्युला लिहू. पहिले आपल्याला काढायचा आहे काय, काढायचा आहे d. मग d चं काय येईल, d चं येईल a1 a2 b1 आणि b2. त्याच्यानंतर काढायचं आहे आपल्याला dm. dm चं काय येईल पहा, dm चं येईल आपलं इकडे येईल c1 c2, इकडे येईल आपलं b1 आणि b2. झालं. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे dn, काढायचं आहे dn चं काय येईल, तर dn चं येईल a1 a2 c1 आणि c2. अशा प्रकारे हा आपला फॉर्म्युला येईल. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व करू. बघा d चं काय होईल, d इक्वल्स टू पहा a1 a2 किती दिलं आहे 4 3 आणि हा दिला आहे 6 2. याचं मल्टिप्लिकेशन करू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 2 जा 8 मायनस 6 3 जा 18, म्हणजे आपलं आन्सर किती आलं, आपलं आन्सर आलं मायनस 10. ठीक आहे, मी इथं आपण करत बसलो तर खूप मोठं गणित होईल. त्याच्यानंतर याला सॉल्व करून घेऊ. बघा इथं आहे आपलं 54 c1, c2 आहे 28, b1 आहे आपलं 6 आणि हा आहे आपला 2. आता या दोघाचं समजा आपण 54 मल्टीप्लाय 2, 54 मल्टीप्लाय 2 समजा आपण केलं तर किती येईल 108 मायनस 28 मल्टीप्लाय 6. या दोघाचं मल्टिप्लिकेशन करा, 28 मल्टीप्लाय 6 जर आपण केलं तर याचा आन्सर येईल आपलं 168. ठीक आहे, 108 मायनस 168, 168 मधून 108 गेला, आपला आन्सर किती येईल 60. कोणते 60? मायनस 60. ठीक आहे, तुम्हाला डिटेल्समध्ये लिहायचं होतं हे. त्यानंतर पहा इथं काय दिलं आहे, इथं आपल्याला ए वन 4 आणि इथं दिलं आहे 3 आणि इथं सी वन सी टू 54 आणि 28. झालं. आता पहिले काय करायचं आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन कोणाचं, 4 मल्टीप्लाय 28, याचा आन्सर येईल आपलं 112 मायनस 54 मल्टीप्लाय 3, याचं आपलं याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, याचं मल्टिप्लिकेशन 162. मग काय करायचं, आता 162 मायनस 112 किती येईल 60. कोणता 60? मायनस, सॉरी 162 मायनस 112 किती येईल 50. 60 नाही हा, सॉरी 50. कोणता 50? मायनस 50. झाला. चला तर मग आता आपल्याला काय काढायचं आहे, हे आपलं निघालं, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथं मी काढतो काय, तर पहिले काढायचं आहे आपल्याला डी एम काढायचं, सॉरी आपल्याला काढायचं आहे एम. एम इक्वल्स टू डी एम अपॉन डी. आता डी एम किती आहे पहा, डी एम आपण आत्ताच काढला मायनस 60 आणि डी किती आहे मायनस 10. 10 6 जा 60, म्हणजे आपला आन्सर काय येईल प्लस 6 येईल, कारण की दोन्हीही व्हॅल्यूज काय आहे मायनस आहे, म्हणून आपला आन्सर काय येईल प्लसमध्ये येईल. हा झाला आपला एम. त्याच्यानंतर काढायचं आहे आपल्याला एन. एनचा फॉर्म्युला काय आहे, डी एन अपॉन डी. डी एन आपल्याकडे आहे, बघा डी एन किती आहे आपण काढला मायनस 50 आणि डी आपल्याकडे आहे मायनस 10. 10 5 जा 50, आन्सर किती येईल आपलं तर प्लस 5. म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यूज आहे इथं लिहितो मी, एम एन इक्वल्स टू काय आलं आपलं 6 5 6 5. अशा प्रकारे याचं सोल्युशन होतं बाय क्रॅमर्स रूल, एकदम सोपे होतं. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला, पूर्ण आपण सॉल्व केलं आहे बाय क्रॅमर्स रूल. चला तर मग याच्यानंतरचं पाहू आपण काय आहे. तर
बघा त्यानंतर यानंतरच आपल्याला दिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॉर्मुला मेथड. फॉर्मुला मेथडनी सॉल्व करायचं आहे. मी क्वाड्रेटिक इक्वेशन एक लिहून घेतो. काय आहे बघा, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इक्वल्स टू 0. ठीक आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला बाय फॉर्मुला मेथड सॉल्व करायचं आहे. कोणता? फॉर्मुला मेथड. बघा, सर्वात पहिले आपण लिहून घेऊ a इक्वल्स टू काय होईल 1, b इक्वल्स टू काय होईल 10 आणि c इक्वल्स टू काय होईल 2. पहिले b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. b स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर? 10चा स्क्वेअर मायनस 4 मल्टीप्लाय a आहे 1 मल्टीप्लाय सी आहे 2. म्हणजे काय झालं आपलं, 10चा स्क्वेअर किती? 100 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, 4 2 8 म्हणजे काय येईल? मायनस 8 झाला. 100 मायनस 8 किती होते? 92 झालं. इथपर्यंत आपण आलो. आता आपण फॉर्म्युला लिहू. काय फॉर्म्युला आहे आपला? पहा, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. हे थोडं मी वर लिहून इकडेच लिहून घेतो. 92 पहिलेच आपल्याकडे जागा कमी आहे. ठीक आहे, इकडे काय होईल? 2a असा आपला फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू. मायनस बी म्हणजे काय होईल? मायनस 10 प्लस मायनस, याची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली, किती आली? 92. 2 मल्टीप्लाय ए इक्वल्स टू किती आहे? 1. याला सॉल्व करून घेऊ. पहा, मायनस 10 प्लस मायनस 92 चे फॅक्टर पडते कोणते? 23 मल्टीप्लाय 4, बरोबर आहे. 23 मल्टीप्लाय 4 आणि 2 1 2. आता बघा इथं काय होईल, इकडे सॉल्व करतो मी. इकडे काय होईल? तर इकडे होईल मायनस 10. हा 2 जो आहे, या 2 स्क्वेअर रूट काढा, याला बाहेर काढा, म्हणजे सॉरी 4 स्क्वेअर रूट काढा. 4 स्क्वेअर रूट किती येईल? 2. म्हणजे आन्सर काय येईल? मायनस 10 प्लस मायनस 2 अंडर रूट 23 अपॉन 2. ते सॉल्व करू आपण. एकदा प्लस घ्या, एकदा मायनस घ्या, मग काय होईल पहा. एक्स इक्वल्स टू मायनस 10 प्लस 2 अंडर रूट 23. आता एक गोष्ट लक्ष द्या, याला सुद्धा डिनॉमिनेटर 2 आहे आणि याला सुद्धा डिनॉमिनेटर काय आहे? 2 आहे. मग आपला आन्सर काय येईल? 2 5 10, म्हणजे इथं आलं मायनस 5. हा 2 कॅन्सल, इथं आलं प्लस अंडर रूट 23. और दुसरं काय येईल? तसंच मायनस 10 अपॉन 2 मायनस 2 अंडर रूट 23 अपॉन 2. 2 5 10, 2 कॅन्सल, म्हणजे आपला आन्सर काय आला? मायनस 5 मायनस अंडर रूट 23. अशा प्रकारे हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण सॉल्व केलं बाय फॉर्म्युला मेथड. याचा आन्सर काय येईल आपलं? एक्स इक्वल्स टू मायनस 5 प्लस अंडर रूट 23, और एक्स इक्वल्स टू दुसरं काय येईल? मायनस 5 मायनस अंडर रूट 23. अशा प्रकारे आपल्याचे हे दोन सोल्युशन्स आले आहे. एकदम सोपं होतं, समजलं असेल तुम्हाला. ठीक आहे, याच्यानंतरचं बघू आपण. पहा, लक्ष द्या, हा आपला झाला, हा आपण आत्ता सोडवला. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. बघा, लक्ष द्या, हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. तर बघा, इथं पहिले काय म्हणते? अ 2-digit नंबर इज फॉर्म विथ डिजिट 2 3 5 7 9. ठीक आहे, 2 3 5 7 9. आता याच्यापासून आपल्याला 2-digit नंबर बनवायचे आहे, परंतु लक्षात काय ठेवायचं आहे? एक गोष्ट, विदाऊट रिपिटेशन आपल्याला रिपिटेशन घ्यायचे नाही. इथं मी नंबर्स लिहून घेतो कोणते, 2 3 5 7 9. हे मी नंबर्स लिहून घेतले. आपण सर्वात पहिले काय करू, सॅम्पल स्पेस जो आहे, हा सॅम्पल स्पेस आपण लिहून घेऊ आणि नंतर आपण इव्हेंट पाहू. लक्ष द्या, याचा सॅम्पल स्पेस लिहून घेऊ. मग याचा यस काय होईल पहा, लक्ष द्या. याचा समजा आपण यस लिहिला सॅम्पल स्पेस, तर काय होईल बघा,
23, 25, 27, 29. त्याच्यानंतर 32, 35, 37, 39. त्याच्यानंतर 5, 52, 53, 57, 59. त्याच्यानंतर 7 घेऊ आपण, 72, 73, 75, 79. त्याच्यानंतर 9, 92, 93, 95, 97. अशा प्रकारे आपले सर्व झाले. आता आपण लिहून टाकू, इथंच लिहू, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 इक्वल्स टू किती आपला 20 झाला. हे आपण लिहिलं. एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे, विदाऊट रिपिटेशन, रिपिटेशन करायचं नाही आहे. 22, 33, 55, 77, 99 हे लिहायचे नाही आहे आपल्याला. चला तर मग आता बघू आपण इव्हेंट ए. तर इव्हेंट ए चं सॅम्पल पॉइंट लिहून घेऊ आपण. बघा इव्हेंट ए काय म्हणतो, द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. मग ऑड नंबर याच्यामधले कोणकोणते आहे पहा. ऑड नंबर 23, 25, 27, 29, 35, 37, 39, 53, 57, 59, 73, 75, 79, 92, 93, अरे 92 कसं येईल, 93, त्याच्यानंतर 95, त्याच्यानंतर 97. नंबर ऑफ ए आपण लिहून घेऊ, काय आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 किती आहे, 16. मग या इव्हेंट ए ची आपण प्रॉबॅबिलिटी लिहून घेऊ. काय होईल, प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इक्वल्स टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. मग नंबर ऑफ ए किती आहे, 16. नंबर ऑफ यस किती आहे, 20. या दोघांनीही 4 ने डिवाइड होते. 4, 4 जा 16, 4, 5 जा 20, आपलं आन्सर काय आलं, 4/5 हे आपलं आन्सर आलं याची प्रोबॅबिलिटी. त्याच्यानंतर बी इव्हेंट घेऊ. बी इव्हेंट बघू, वाचू आपण काय आहे बी इव्हेंटमध्ये. एकदम सोपा आहे बी इव्हेंट. बघा हा आपला बी इव्हेंट आहे. हे पहा, द नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 5. 5 चे मल्टिपल आपल्याला लिहायचे आहे. 5 चे मल्टिपल कोणकोणते आहे आपण लिहून घेऊ. लक्ष द्या, 5 चे मल्टिपल आहे 25, 35, त्याच्यानंतर कोण आहे 75 आणि 95. म्हणजे याचा जर आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायचा असेल तर काय येईल, बीचा 25, 35, 75 आणि 95. नंबर ऑफ बी इक्वल्स टू 4. आता लिहू आपण, प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इक्वल्स टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ बी किती आहे, नंबर ऑफ बी आहे 4. नंबर ऑफ यस किती आहे, आताच आपण लिहिलं, 24, 1 जा 4, 4, 5 जा 20, 1/5 याचा आन्सर येईल. अशा प्रकारे इव्हेंट ए ची प्रॉबॅबिलिटी आणि इव्हेंट बी ची प्रॉबॅबिलिटी आपण इथे लिहिलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल. बघा आपण पूर्ण डिटेल्समध्ये लिहून राहिलेलो नाही आहे, कारण की आपण समजा पूर्ण डिटेल्समध्ये लिहत गेलो तर व्हिडिओ एकदम लेंदी होईल. तुम्ही लिहिलेलं आहे पेपरमध्ये, फक्त आपल्याला आपले सोल्युशन्स जे आहे ते काय करायचे आहे, चेक करायचे आहे. बस तेवढंच काम आपल्याला करायचं आहे. चला त्याच्यानंतर बघू आपण. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन कोणता आहे आपण पाहू. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे हा, फाइंड द मीडियन ऑफ डेटा. आपल्याला हा जो डाटा दिलेला आहे या डाटाचा आपल्याला मीडियन काढायचा आहे. ते मीडियन आपण काढू, लक्ष द्या. हे बघा आपण सर्वात पहिले घेतलं, इकडे काय करू आपण, इकडे एक बॉक्स करू आपण असा.
इथंच करून घेऊ, पुन्हा पुन्हा तो बॉक्स तयार करा आणि ठीक आहे हा बॉक्स आपण लिहिला, इथं लिहू आपण कम्युलेटिव फ्रिक्वेन्सी लेस दॅन, ठीक आहे कम्युलेटिव फ्रिक्वेन्सी कोणती लेस दॅन, कम्युलेटिव फ्रिक्वेन्सी लिहून घेऊ। बघा याचा पहिले आपण एन लिहून घेऊ, एन काय होईल पहा 33 प्लस 17 की झाले 50, 50 प्लस 3 80, 80 प्लस 80 160, 160 प्लस 90 250, इथं आला आपलं 250। आता लिहू इथं पहा पहिले काय लिहायचं 33, मग इथे काय होईल 33 प्लस 30 किती होईल 63, त्याच्यानंतर 63 प्लस 90 153, त्याच्यानंतर 153 प्लस 80 किती होईल इथं आला आपला 315 प्लस 23 म्हणजेच 233। आता 233 प्लस 70 इक्वल्स टू 250 झालं। आता हे नाही लिहिलं तरी चालते, ॲडिशन जे आपण केली हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आपण लिहिलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर एन अपॉन टू आपल्याला लिहायचं आहे। आता एन अपॉन टू जर आपल्याला लिहायचं आहे तर एन अपॉन टू किती येईल पहा 250 अपॉन टू, याला जर टू ने डिवाइड केलं तर आन्सर किती येते 125 आन्सर येते, बरोबर आहे 125 कोणत्या क्लासमध्ये येईल आपलं या 125। मग आता आपला जो मीडियनचा फॉर्म्युला आहे तो मीडियनचा फॉर्म्युला आपण इथं लिहू। बघा मीडियनचा फॉर्म्युला काय आहे, मीडियनचा फॉर्म्युला आहे एल प्लस एन अपॉन टू मायनस सी एफ अपॉन एफ मल्टीप्लाय एच, हा झाला आपला कोणाचा फॉर्म्युला, मीडियनचा फॉर्म्युला। आता याच्या ज्याच्यामध्ये जे जे आहे ते आपण लिहू, पाहिजे लक्ष द्या एन अपॉन टू आपण लिहिलेलं आहे, एल लिहून घेऊ आपण। बघा एल किती आहे, लोअर क्लास लिमिट किती आहे 150, त्याच्यानंतर एन अपॉन टू झालं आपलं, त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी, या क्लासची फ्रिक्वेन्सी किती आहे 90, आणि हा जो सी एफ आहे कम्युलेटिव फ्रिक्वेन्सी प्रोसिडिंग क्लास हा कोणता येते आपला, हा येते आपला सी एफ, ठीक आहे हा आपला सी एफ येते, म्हणजे सी एफ आपला किती येईल, सी एफ येईल आपला 63, आणि एच आपल्याला लिहायचं आहे, एच आपला किती येईल बघा या दोघांचा आपल्याला मायनस करायचा आहे 100 - 50 किती होईल 50। क्लास इंटरवल करू सॉल्व आपण, पहा लक्ष द्या एल आपल्याकडे आहे, एल किती आहे 150 प्लस एन अपॉन टूची व्हॅल्यू आपण काढली आहे, एन अपॉन टूची व्हॅल्यू किती आहे 125 मायनस सी एफ आहे 63, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी आहे आपली 90 आणि मल्टीप्लाय एच आहे आपला 50 झाला 150 प्लस, याला सॉल्व करून घेऊ आपण। बघा 5 - 3 किती होईल 2, 12 - 6 किती होईल 6 अपॉन 90 मल्टीप्लाय 50, हा 0 0 कटला 150 प्लस। आता बघा याला आपण सॉल्व करून घेऊ, याला जर आपण सॉल्व केलं तर काय होईल 5 - 2 - 10 = 0 कॅरी 1 - 6 - 5 - 30 आणि इथं आला 31/9। आता एक काम करू, या 310 आपण 9 काय करून टाकू, डिवाइड करून टाकू 9 - 9 = 27 इथं राहिला किती 4 घेतला 0, 9 - 4 = 36 इथं राहिला 4 घेतला 0, 9 - 4 = 36 म्हणजे याचा आन्सर किती आला आपलं 150, याचं डिव्हिजन किती आलं 34.4 याचं आपलं डिव्हिजन आलं, ठीक आहे हा क्लास घेतला होता आपण, ओके तेवढं आपण करून घेऊ इथं, हा क्लास आपण इथं घेतला होता। आता याचं समजा आपण ॲडिशन केलं तर याचं ॲडिशन किती येईल, याचं ॲडिशन येईल 184.40, याची ॲप्रॉक्झिमेट व्हॅल्यू आपण लिहून घेऊ किती येईल
184 हे झालं आपलं आंसर याचं मीडियन. तर अशा प्रकारे सोपा क्वेश्चन होता आणि हा क्वेश्चन आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. टेक्स्टबुकमधला जसाच्या तसा क्वेश्चन आपल्याला इथे आलेला आहे. ठीक आहे, बघू याच्यानंतरचं. समजलं असेल तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. काय म्हणते नेक्स्ट क्वेश्चन? हां, एकदम मस्त क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन. जबरदस्त क्वेश्चन आहे, बिलकुल पहा, लक्ष द्या. इथं काय म्हटलं आहे आपल्याला, दोन मिनटं इरेज करून घेतो हे, पहा लक्ष द्या. काय म्हटलंय आपल्याला इथं? तर इथं आपल्याला म्हटलंय इन द फर्स्ट टर्म ऑफ एपी. फर्स्ट टर्म म्हणजे काय होते? फर्स्ट टर्म म्हणजे होते आपला टी वन किंवा ए इक्वल्स टू किती दिले आपल्याला? पी. फर्स्ट टर्म दिले आपल्याला पी. सेकंड टर्म म्हणजे टी टू दिलेला आहे आपल्याला, टी टू किती आहे? क्यू. आणि लास्ट टर्म म्हणजे आपल्याला टी एन दिलेला आहे, किती आहे? टी एन आर. आणि आपल्याला हे जे आहे हे प्रूफ करायचं आहे आपल्याला एवढं. क्यू प्लस आर मायनस टू पी मल्टीप्लाय पी प्लस आर अपॉन ट्वाईस ब्रॅकेटमध्ये क्यू मायनस पी, एवढं आपल्याला प्रूफ करायचं आहे. हे आपण प्रूफ करू, लक्ष द्या. आता शेवटीच पाहू आपण प्रूफ झाल्यावर हे. चला तर मग बघू आपण, पहा लक्ष द्या. पहिले आता आपण काय करू, तर पहिले आपल्याकडे टी एनचा फॉर्म्युला आहे. पहिले आपण डिफरन्स काढून घेऊ. तर डिफरन्स इक्वल्स टू काय होईल? टी टू मायनस टी वन. टी टू मायनस टी वन, मग काय होईल? टी टू किती आहे आपला? क्यू. मायनस टी वन किती आहे आपला? पी. हा झाला आपला डिफरन्स. झाला. आता टी एनचा फॉर्म्युला लिहू, काय होईल? टी एन इक्वल्स टू ए प्लस एन मायनस वन मल्टीप्लाय डी. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून टाकू. टी एन ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे किती? आहे आर. ए आपल्याकडे आहे किती? आहे पी. एन मायनस वन आपल्याकडे नाही, त्याला तसंच लिहा. डिफरन्स आपल्याकडे आहे किती? आहे क्यू मायनस पी. जमलं? आता काय करायचं आहे पहा, लक्ष द्या. हा आर आपण इथं लिहिला, हा प्लस आहे इकडे आणला आपण, काय झाला? मायनस. त्याच्यानंतर हा मल्टीप्लाय आहे इकडे आणला, काय झाला? डिवाइड क्यू माय अपॉन क्यू मायनस पी. इथं राहला कोण? तर इथं राहला एन मायनस वन. आता काय करायचं? हा मायनस वन आहे इकडे घेऊन या, प्लस वन होईल. आर मायनस पी अपॉन क्यू क्यू मायनस पी मायनस वन इक्वल्स टू एन. एनची व्हॅल्यू आपण इथं काढून टाकू. ठीक आहे, लक्ष द्या, इक्वल्स टू एन. आता याचं समजा आपण मायनस केलं तर काय होईल बघा. क्यू मायनस पी वन जा क्यू मायनस पी, क्यू मायनस पी या दोघांचं मल्टिप्लिकेशन. आर मायनस पी वन जा आर मायनस पी, मायनस आहे मायनस द्या. त्याच्यानंतर क्यू मायनस पी वन जा क्यू मायनस पी इक्वल्स टू एन. याला जर आपण सॉल्व केलं तर याचं काय होईल पहा, लक्ष द्या. याचं होईल आपलं बघा, या दोघांचं पीचं तुम्ही ॲडिशन करून टाका, म्हणजे आर आर मायनस क्यू आर मायनस क्यू, इकडे पी मायनस पी काय होईल? मायनस टू पी, आणि खाली येईल क्यू मायनस पी. ठीक आहे, अशा प्रकारे हे आपले आलेलं आहे. तर पहा आता यांची व्हॅल्यू आपली निघाली, आपल्याला काय प्रूफ करायचं आहे एकदा पाहून घ्या. हे बघा, आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, क्यू प्लस आर मायनस टू पी हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. अरे रे रे रे, सॉरी 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 सॉरी, इथं चुकलं आपलं, इथं चुकलं. एक मिनिट हां, इथं चुकलं आपलं. कुठं चुकलं? तर हा मायनस वन आपण जसच्या तसा इकडे आणला, बरोबर आहे. इथं काय आणायला पाहिजे होतं आपण? इथं प्लस वन आणायला पाहिजे होतो. सॉरी सॉरी हां, ठीक आहे, पहा लक्ष द्या. आता करू आपण, काही नाही, फक्त चिन्ह बदलून. इथं वन आहे,
इत पा काय होईल, इत होईल क्यू मायनस पी, इत होईल आर मायनस पी प्लस क्यू मायनस पी इक्वल्स टू एन। याचा आपण सॉल्व करू, याचं जर आपण सॉल्व केलं तर काय होईल बघा, या दोघांचं ॲडिशन करून घ्या म्हणजे आर प्लस क्यू मायनस पी मायनस पी मायनस टू पी आणि इकडे आला क्यू मायनस पी इक्वल्स टू एन, यांची व्हॅल्यू आपली निघाली। ठीक आहे, यांची व्हॅल्यू निघाली। आता आपल्याकडे एस एनचा फॉर्म्युला आहे, पहा एस एन इक्वल्स टू, तो फॉर्म्युला घेऊ नका, आपल्याकडे हा फॉर्म्युला सुद्धा आहे, कोणता, एन अपॉन टू टी वन ब्रॅकेटमध्ये टी वन प्लस टी एन, म्हणजे आपल्याकडे फर्स्ट टर्म आहे आणि आपल्याकडे लास्ट टर्म आहे, म्हणून आपण हा साधावाला फॉर्म्युला घेतला। चला याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू आपण, यांची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, यांची व्हॅल्यू किती आहे पहा, आर प्लस क्यू मायनस टू पी अपॉन क्यू मायनस पी हा झाला, त्याच्यानंतर अपॉन टू। ठीक आहे, आता इथं बघा ब्रॅकेटमध्ये काय दिलं आहे, टी वन आहे किती आहे पी प्लस टी एन आहे किती आहे आर। याला समजा आपण सॉल्व केला तर बघा, याचा इथं सॉल्व करून दाखवतो मी तुम्हाला, इथं एवढ्याच सॉल्व करून दाखवतो काय होते बघा, याला जर सॉल्व केलं तर आपण आर प्लस क्यू मायनस टू पी अपॉन क्यू मायनस पी डिवाइड बाय टू। ठीक आहे, मग हा डिवाइड आहे तर आपण काय करतो, याचं मल्टिप्लिकेशन करतो, याचा करतो आपण रिसिप्रोकल वन अपॉन टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे याचा आन्सर काय येईल, इथं लिहितो मी आन्सर, लक्ष द्या, याचा आन्सर काय येईल ट्वाईस क्यू मायनस पी, आणि याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्या तेवढंच येईल आर प्लस क्यू मायनस टू पी। ठीक आहे, मल्टीप्लाय पी प्लस आर झालं। आता या प्ली पी प्लस आरच्या खाली कोणतंच चिन्ह नाही, सॉरी डिनॉमिनेटर नाही, म्हणजे काय द्यायचं, वन द्यायचं। आता आपला आन्सर आलं, ठीक आहे, बघा आपला आन्सर काय येईल पहा, याला बरोबर लिहून घ्या आर प्लस q मायनस टू पी मल्टीप्लाय हा p प्लस आर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होईल ट्वाईस q मायनस पी। अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व करायचं होतं, हे जर इथं दिसत नसेल तर मी हे इथं लिहितो, लक्ष द्या काय होईल r प्लस q मायनस टू पी मल्टीप्लाय p प्लस आर अपॉन ट्वाईस क्यू मायनस पी। अशा प्रकारे हे आपलं आन्सर, हे आपलं प्रूफ झालं। हेच प्रूफ करायचं होतं का आपल्याला, पाहून घेऊ आपण, बघा क्यू प्लस आर मायनस टू पी, क्यू प्लस आर मायनस टू पी मल्टीप्लाय पी प्लस आर अपॉन ट्वाईस क्यू मायनस पी, याला ब्रॅकेट टाकून देऊ आपण, झालं, हे झालं आपलं प्रूफ। तर अशा प्रकारे हे आपल्याला प्रूफ करायचं होतं, एकदम साधा सोपा क्वेश्चन होता आणि मस्त क्वेश्चन होता, ठीक आहे, काहीच नव्हतं क्वेश्चनमध्ये, फक्त क्वेश्चन लेंदी होता, ते आपल्याला फक्त लिहायचं होतं। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे तुम्हाला समजलं असेल पूर्ण व्यवस्थित। ठीक आहे, बघू याच्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणते तर, बघा लक्ष द्या, हा आपण आत्ताच सॉल्व केला, इथं आपल्याला शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन, फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन काढायचा आहे, हा मी तुम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलीगॉन तुम्हाला ग्राफ पेजवर काढून दाखवतो। ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित लक्षात येईल, इथं काय होईल आपण अंदाजे आन्सर घेऊ त्याचं, म्हणून त्याच्यानंतर हा हा आपल्याला एक क्वेश्चन दिला आहे पहा लक्ष द्या, द सम ऑफ स्क्वेअर ऑफ फाईव्ह कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर। आता फाईव्ह कन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचं सम किती आहे, 1454, फाइंड द नंबर्स, आपल्याला नंबर्स काढायचे आहे। मग लक्ष द्या, आपण घेऊन घेऊ, लेट फाईव्ह कन्झिक्युटिव्ह नॅचरल
नंबर बी, आता हे नॅचरल नंबर आपण घेऊ, कोणते कोणते घेऊ, फाईव्ह कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आपण घेऊ. पहिला घेऊ एक्स, दुसरा एक्स प्लस वन, तिसरा एक्स प्लस टू, चौथा एक्स प्लस थ्री आणि त्याच्यानंतर एक्स प्लस फोर. किती झाले? वन टू थ्री फोर फाईव्ह झाले. आता फ्रॉम गिवन कंडिशन, फ्रॉम गिवन कंडिशन, गिवन कंडिशन काय म्हणते? तर गिवन कंडिशन आपल्याला सांगितली आहे द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ फाईव्ह कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. मग इथे लिहू आपण काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस वन स्क्वेअर प्लस एक्स प्लस टू स्क्वेअर प्लस एक्स प्लस थ्री स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोर स्क्वेअर इक्वल्स टू वन फोर फाईव्ह फाईव्ह, 1455. ठीक आहे, आता आपण याला सॉल्व करू. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व जे फॉर्म्युले आहे हे आपल्याला यानुसार सॉल्व करायचं आहे. कोणतं? ए प्लस बी होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, या फॉर्म्युल्यानं आपल्याला हे सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, मग करू आपण सॉल्व. लक्ष द्या, तर काय होईल मग, इथं लिहू आपण एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस याचं काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन प्लस याचं काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर याचं काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस नाईन प्लस याचं काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एट एक्स प्लस सिक्सटीन इक्वल्स टू वन फोर फाईव्ह फाईव्ह झालं. आपण सगळं सॉल्व केलं. आता लक्ष द्या, आता काय करायचं आपल्याला, आता याचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. जे लाईक टर्म आहे त्या लाईक टर्मचं आपण ॲडिशन करू. लक्ष द्या, एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर टू एक्स स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर फोर एक्स स्क्वेअर फाईव्ह एक्स स्क्वेअर, म्हणजे किती झालं, फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस, ठीक आहे, टू एक्स सिक्स एक्स ट्वेल्व एक्स आणि हा झाला ट्वेंटी एक्स, ट्वेंटी एक्स म्हणजे टू एक्स फोर एक्स सिक्स एक्स आणि एट एक्सची आपण ॲडिशन केली. त्याच्यानंतर याची करू आपण वन प्लस फोर फाईव्ह फाईव्ह प्लस नाईन्टीन फोर्टी, फोर्टीन प्लस सिक्सटीन किती होते, थर्टीन प्लस थर्टी इक्वल्स टू वन फोर फाईव्ह फाईव्ह जमलं. आता हे आपलं एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. आता एक काम करू आपण, याला हा वन फोर फाईव्ह फाईव्ह इकडे प्लस आहे इकडे घेऊन येऊ मायनस, मग काय होईल, फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी एक्स प्लस थर्टी मायनस वन फोर फाईव्ह फाईव्ह इक्वल्स टू झिरो. मग काय होईल, फाईव्ह एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी एक्स प्लस इथं इथे आला फा, इथं आपण याचं सबस्ट्रॅक्शन करून घेऊ, वन फोर फाईव्ह फाईव्ह मायनस थर्टी, इथं आला आपला फाईव्ह, इथं आला आपला टू, वन फोर म्हणजे काय आला, इथं येईल मायनस वन फोर टू फाईव्ह इक्वल्स टू झिरो. आता काय करायचं बघा, लक्ष द्या, या सर्वांना फाईव्हने डिवाईड होते, यालाही फाईव्हने डिवाईड होते, यालाही फाईव्हने डिवाईड होते, यालाही फाईव्हने डिवाईड होते, लिहून घेऊ आपण डिवाईड बाय डिवाईड बाय फाईव्ह. फाईव्हने समजा याला डिवाईड केलं तर किती येईल, इथं येईल एक्स स्क्वेअर प्लस इथं येईल फोर एक्स प्लस इथं फाईव्ह, याला डिवाईड करून टाकू आपण, वन फोर टू फाईव्ह फाईव्हने, फाईव्ह टू जा टेन, फाईव्ह एट जा फोर्टी, फाईव्ह फाईव्ह जा ट्वेंटी फाईव्ह, म्हणजे किती येईल, टू हंड्रेड एटी फाईव्ह मायनस टू हंड्रेड एटी फाईव्ह इक्वल्स टू झिरो. चला आता बघा, याचे समजा आपल्याला फॅक्टर माहिती नसेल, कोणाचे, टू हंड्रेड एटी फाईव्हचे समजा फॅक्टर माहिती नसेल, तर तुम्ही बाय फॉर्म्युला मेथडसुद्धा याला सॉल्व करू शकता. फॅक्टर जर तुम्हाला माहिती आले किंवा समजले की बा असं असं करता येईल, तर तुम्ही डायरेक्ट फॅक्टर याचे लिहू शकता.
बघा आपण इथे लिहू -285 याचे समजा फॅक्टर येईल 15 15 माइनस 15 प्लस 19 ठीक आहे मग याचे फॅक्टर लिहू आपण काय होईल बघा एक्स स्क्वेअर मायनस 15x हा बाय फॉर्म्युलानुसार सुद्धा सोडवू शकता बाय फॉर्म्युला मेथड हेच आन्सर येईल तुमचं बदलणार नाही प्लस 19x मायनस 285 इक्वल्स टू 0 हे फॅक्टर आहे लक्षात ठेवा मग काय होईल बघा इथून कॉमन काढा कोण निघाला एक्स राहिला कोण एक्स मायनस 15 इथून कोण कॉमन निघाला याच्यातून कॉमन काढा कोण निघाला प्लस 19 इथं राहिला कोण एक्स मायनस 15 इक्वल्स टू 0 इकडे लिहितो मी ठीक आहे इथं लिहितो पहिला काय फॅक्टर होईल आपला एक्स मायनस 15 इक्वल्स टू 0 और एक्स प्लस 19 इक्वल्स टू 0 मग काय होईल एक्स इक्वल्स टू 15 और एक्स इक्वल्स टू मायनस 19 इज नॉट नॅचरल नंबर -19 नॅचरल नंबर येत नाही हा आपल्याला घ्यायचा नाही आपल्याला कोणता घ्यायचा आहे 15 मग काय होईल आपलं एक्स इक्वल्स टू 15 एक्स प्लस 1 एक्स प्लस 1 म्हणजे किती होईल 16 एक्स प्लस 2 किती होईल 17 एक्स प्लस 3 किती होईल 18 एक्स प्लस 4 किती होईल 19 म्हणजे आपला आन्सर किती येईल द 5 कंजिकेटिव्ह नॅचरल नंबर आर 15 16 17 18 19 अशा प्रकारे आपल्याला हे दिलेलं आहे एकदम सोपं होतं सोपं म्हणजे होतं सोपंच फक्त लेंदी होतं थोडंसं कॅल्क्युलेशन्स जे आहे ते कॅल्क्युलेशन जास्त असेल जर आपल्याला पेपरमध्ये सुचलं नाही की बा याचे फॅक्टर काय आहे तर तेव्हा काय करायचं बाय फॉर्म्युला मेथडनी हे सॉल्व्ह करून घ्यायचं ठीक आहे समजलं असेल तुम्हाला एकदम मस्त गणित होतं चला समोरचं गणित पाहू आपण पहा लक्ष द्या त्याच्यानंतर काय बघू हे आपण आत्ता सॉल्व केलं ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन हे मी तुम्हाला ग्राफ पेपरवर सॉल्व करून दाखवतो त्याच्यानंतर आहे अ सर्वे वॉज कंडक्टेड बाय 180 पीपल इन सिटी 78 पिझ्झा 68 बर्गर 58 चिप्स ड्रॉ द पाय डायग्राम फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बॉक्स काढून घेऊ आपण याचा पटकन ठीक आहे इथं येईल आपलं बॉक्स जरा आपल्याला मोठा काढावा लागेल जरा लहान झाला मोठा काढून देऊ आपण बॉक्स ठीक आहे पहा लक्ष द्या इथं आहे आपला फूड आयटम फूड आयटम्स इथं आहे आपला नंबर ऑफ पीपल आणि इथं सेंट्रल अँगल इथं आपल्याला सेंट्रल अँगल काढायचा आहे ठीक आहे आपण इथं लिहिलं पहा लक्ष द्या आता काढू फूड आयटम कोणकोणते आहे बघा पहिला आहे पिझ्झा दुसरा कोणता आहे बर्गर म्हणजे तुमच्याच आवडीचे सगळे घेतले आहे वाटते त्याच्यानंतर कोणते आहे चिप्स ठीक आहे पिझ्झा किती आहे पिझ्झा 70 पीपल एट हा 60 आणि हा झाला 50 याचा यन करून घेऊ आपण काय होईल बघा 12 130 180 चला सेंट्रल अँगल काढू आपण लक्ष द्या सेंट्रल अँगल कसा काढतो तुम्हाला माहिती आहे इथं लिहा 70/180 × 360 इथं काय येईल 60/180 × 360 इथं काय येईल 50/180 × 360 याचा काढून घेऊ आपण
बघा 182 जा आणि 270 जा 140 डिग्री झाला. इथे तेवढंच 2 जा 62 जा 120 डिग्री. तर 180 2 जा 360 52 जा 100 डिग्री झाला. आपण याचे सेंट्रल अँगल काढले. आता सेंट्रल अँगल आपल्याला माहिती आहे चिप्सचा 100 इथे लिहून घेऊ आपण, म्हणजे आपल्याला पुढे डायग्राम काढायला बरं होईल. चिप्सचा काय आला 140 डिग्री. त्याच्यानंतर बर्गरचा काय आला 120 डिग्री. इथे लिहून घेऊ दोन मिनटं, आपल्याकडे जागा कमी आहे म्हणून असं पेपरमध्ये नाही करावं लागत. चिप्सचा किती आहे 100 डिग्री. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. हे मी इरेज करतो आणि पाय डायग्राम काढतो, लक्ष द्या. पाय डायग्राम काढून घेऊ आपण. हा आपण सर्कल काढून घेतला, इथं आपण एक लाईन काढून घेऊ. ठीक आहे, आता पहिला अँगल कितीचा आहे, पिझ्झा काढून घेऊ 140. बघा इथे ठेवू आपण, तर 140 कुठे येईल, हा आपला आला 140, म्हणजे हा झाला आपला पहिला अँगल. कोणता? 140चा. इथं लिहू आपण 140 डिग्री इथे लिहू आपण पिझ्झा झाला. त्याच्यानंतर काढू आपण कोणता अँगल, तो म्हणजे 120चा. हा 120 आपला इथे येईल, हा झाला आपला 120. हा 120 हा कोण आहे, 120 कोण आहे, बर्गर झाला. आणि राहिलेला हा जो 100 डिग्री आहे, हा कोण आहे, चिप्स. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, तुमचा एकदम सोपा इझी पेपर होता. आणि मॅक्झिमम याच्यामधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्या टेक्स्टबुकमधले आलेले आहे, हे जर तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल तर. आणि तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये सॉल एक्झाम्पलमधले सुद्धा आलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला पेपर होता. आता आपले जे दोन ग्राफवरचे पेपर प्रॉब्लेम्स राहिलेले आहे, ते आपण ग्राफ पेपरवर घेऊ, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट व्यवस्थित समजेल. तर बघा विद्यार्थी मित्र, आपला हा क्वेश्चन राहिला होता, शो द फॉलोइंग डाटा बाय फ्रिक्वेन्सी पोलोगॉन. फ्रिक्वेन्सी पोलोगॉन आपल्याला काढायचा आहे, आपल्याला तो ग्राफ पेपरवर घ्यायचा आहे, परंतु या प्रोजेक्टरमुळे तो ग्राफ पेपर जो आहे त्याची विजिबिलिटी बरोबर येऊन राहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपण असंच घेतलं आहे, तुम्हाला समजून जाईल थोडासा, म्हणजे आपण अंदाजे घेतलेला आहे. ठीक आहे, बघा आता आपल्याला काय करायचं आहे. इथे दिलं आपल्याला इलेक्ट्रिक बिल, इथं आपल्याला पहिला क्लास घ्यायचा आहे, 200 to 400 क्लास आहे. याच्या पहिलेचा क्लास आपल्याला घ्यायचा आहे 0 to 200, आणि एक शेवटचा क्लास बघा कोणता आहे, 1000 to 1200. तर आपल्याला 1200 to 1400 असा आपल्याला एक क्लास घ्यायचा आहे. आणि या सर्व क्लासची आपल्याला काय काढायची आहे, क्लास मार्क काढायचा आहे. बघा क्लास मार्क काढू आपण, याचा जो क्लास मार्क येईल याचा क्लास मार्क किती येईल, 100. याचा क्लास मार्क येईल 300. याचा येईल 500. याचा येईल 700. याचा येईल 900. याचा येईल 1100 आणि याचा येईल 1300. अशा प्रकारे आपण क्लास मार्क काढले. आता काय करू आपण, बघा इथे 0 घ्या आणि इथे सुद्धा काय घ्या, 0. आता याचे कोऑर्डिनेट लिहून घेऊ. याचे कोऑर्डिनेट बघा काय होईल, 100 0. याचे काय होईल, 300 240. हे फ्रिक्वेन्सी दिली आहे याची, 500 300. याचं काय होईल, 700 450.
याचा काय होईल 900 350, याचा काय होईल 1100 आणि 160, याचा काय होईल 1300 झाला. आता बघा, आपण स्केल लिहून घेतली. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 200 रुपीज, हे बघा 200 रुपीज. अँड वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 100 फॅमिली आपण घेतलेल्या आहेत. आता बघा, पहिला तुम्हाला माहिती आहे, समजा आपण आपल्याला हे 100 आणि 0 घ्यायचं आहे, तर हा पहिला कोणाचा असते, एक्स, आणि हा असते वाय ॲक्सिसवरचा, बरोबर आहे. मग इथं बघा, हा इथं 100 आहे, लक्ष द्या. हा बघा इथं 100 आहे, 100 0 म्हणजे आपला हा झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट कोणता आहे, 300, हा आपला 300, आणि 240 म्हणजे हा आपला इथं एवढ्यात येईल. मी अंदाजे माप घेतलेला आहे, ठीक आहे, तुमचं एकदम ग्राफ पेपरवर करेक्ट येईल. त्याच्यानंतर आहे आपलं 500 आणि 300 हा इथं येईल आपला. त्यानंतर आहे 700 450, हा आपला 700 450 म्हणजे हा एवढ्यात येईल. त्याच्यानंतर 900 350, हा 900 350 म्हणजे हा एवढ्यामध्ये येईल. त्याच्यानंतर 1100 आणि किती 160, हा आपला एवढ्यामध्ये येईल. त्याच्यानंतर 1300 आणि 0 म्हणजे आपला हा पॉईंट. आता हे काय करायचे आहे, हे सगळे जे आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित जॉईन करायचे आहे. तुम्ही व्यवस्थित स्केलनं जॉईन करून घ्या, तुमचा बरोबर ग्राफ येईल. हा आपला अंदाजे घेतलेला आहे, अशा प्रकारे आपला काय होईल, फ्रिक्वेन्सी पोलोगॉन आपला अशा प्रकारे तयार होईल. ठीक आहे, समजलं असेल, एकदम सोपा होता. फक्त हे दोन क्लासेस आपल्याला घ्यायचे होते, क्लास मार्क काढायचे होते, कोऑर्डिनेट लिहायचे होते, आणि त्याच्यानंतर या कोऑर्डिनेटचा आपल्याला पोलोगॉन इकडे काढायचा होता. ठीक आहे, एकदम सोपा पोलोगॉन होता. आणखी याच्यानंतर एक क्वेश्चन आहे, तो आपण क्वेश्चन बघू, लक्ष द्या. बघा, त्याच्यानंतरचा आपला हा क्वेश्चन होता, कोणता, ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन x + 2y = 4, फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय द लाईन इंटरसेक्टिंग 2x and y axis. मग आता आपण काय करू, पहा, लक्ष द्या. आपल्याला हे दिलेलं आहे, कोणतं दिलं आहे इक्वेशन, तर आपल्याला इक्वेशन दिलं आहे x + 2y = 4. याचे पहिले आपण कोऑर्डिनेट काढून घेऊ, लक्ष द्या, कोऑर्डिनेट काढून घेऊ. 3 कोऑर्डिनेट याचे आपण काढून घेऊ. ठीक आहे, हा झाला आपला एक्स, हा झाला आपला वाय, आणि हा एक्स वाय. तर इथं आपल्याला सॉल्व करावं लागेल. समजा आपण x = 0 घेतला, मग काय होईल, x + 2y = 4. x = 0 घेतला तर मग काय होईल, 2y = 4 upon 2y = 2 आला. त्याच्यानंतर x = 4 घेतला, आपलं इक्वेशन हेच आपण काय केलं आहे, तर x = 4 घेतला. बघू काय उत्तर येते, x + 2y = 4. x = 4 म्हणजे काय होईल, मग हा 4 प्लस आहे इकडे गेला, तर -2y = 4 - 4 y = 2y = 0 म्हणजे y = आपला काय आला, 0. त्याच्यानंतर आता आपण x = 2 घेऊ. ठीक आहे, आता काय पुट करू, आपण 2 पुट करू. इथं घेतला आपण 2, मग काय होईल, 2y = 4 - 2 y = 2 upon 2y = 1 म्हणजे इथं येईल आपलं 1. आपल्याला 3 कोऑर्डिनेट मिळाले.
झाला. आता तीन कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर इथं आपण कोऑर्डिनेट लिहून घेऊ काय होईल. 0 2 4 0 2 1 ठीक आहे. आता आपण याचा ग्राफ इकडे काढू. बघा लक्ष द्या, पहिला पॉईंट कोणता आहे 0 2 ठीक आहे. 0 2 म्हणजे हा झाला आपला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट कोणता आहे 4 0 हा झाला आपला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट कोणता आहे 2 1 हा बघा 2 आणि 1 म्हणजे हा आपला येथे तिसरा पॉईंट एवढ्यात. ठीक आहे, मी अंदाजी घेतलेला आहे. आता आपण समजा याच्यातून स्ट्रेट लाईन काढली तर ही अशी आपली स्ट्रेट लाईन याच्यामध्ये येईल. आपण स्ट्रेट लाईन काढून घेऊ. बघा अशी आपली एक स्ट्रेट लाईन येईल, या तीनही पॉईंटमधून आपली लाईन जाईल. ठीक आहे, अशी तीनही पॉईंटमधून आपली लाईन जाईल. आता थोडा आपला हे इथं म्हणजे हे झालेलं आहे, परफेक्ट आपलं मेजरमेंट नाही, त्याच्यामुळं लक्ष द्या. बघा आता इथं समजा आपण या पॉईंटला नाव दिलं ए, इथं ओ आहे, इथं समजा आपण दिलं बी. आता काय म्हटलं आहे आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी, ए ओ बीचा आपल्याला एरिया काढायचा आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे, 1/2 मल्टीप्लाय बेस मल्टीप्लाय हाईट. मग 1/2 याचा जो बेस आहे याचा बेस कोणता आहे ओ बी, म्हणजे तो किती आहे 4, आणि याची हाईट कोणती आहे ओ ए, ते किती आहे 2, म्हणजे हा 2 2 कटला, आन्सर किती आलं 4 स्क्वेअर युनिट. अशा प्रकारे तुम्हाला याचं आन्सर लिहायचं होतं. तर अशा प्रकारे आपण पूर्णच्या पूर्ण आपला जो मॅथ्स 1 जो पेपर आहे तो पूर्ण आपण सॉल्व केलेला आहे. तरी विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र हो. याच्यानंतरचा आपण टॉपिक घेऊन येऊ, तो म्हणजे मॅथ्स 2 पेपर. तरी